नाशिक रोड भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने संताप व्यक्त करीत या भागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत गोंधळ घातला आणि महापौरांच्या पुढे ठिय्या दिला या गोंधळामुळे महापौरांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले मात्र त्यानंतरही शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राजदंड घेण्यावरून खेचाखेची सुरू झाली त्यामुळे भाजप सेनेच्या नगरसेवकां चांगलीच जुंपली सभा स्थगित झाल्यानंतर दंड पळवता येत नाही अशी विरोधी पक्षनेते अजय बोरसे यांनी ज्ञानत भर घातल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंडाचा नाद सोडला तर याच वेळी शिवसेनेची ही स्टंटबाजी असल्याची शेरेबाजी गट नेता जगदीश पाटील यांनी केल्यानंतर शिवसेना नगरसेवकांत खडाजंगी झाली मनपाची महासभा मंगळवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्यानंतर नाशिक रोड येथील नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला आणि नाशिक रोड परिसरात दूषित पाणी पुरवठा होत आहे त्यावर काय कारवाई करणार असा जाब विचारला महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर ज्या स्थानिक समिती सभागृहातून सभा संचलित करीत होते तेथे जाऊन गोंधळ सुरू केला सत्यभामा गाडेकर रमेश धोंगडे प्रशांत दिवे सूर्यकांत लवटे ज्योती खोले यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महापौरांना जाब केले काही वेळाने विरोधी पक्षनेते अजय गट नेते विलास शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवक या ठिकाणी दाखल झाले त्यानंतर गोंधळ आणखीनच वाढला दोंगडे दिवे लवटे यांच्यासह काही नगरसेवकांनी महापौरांच्या पुढ्यात ठिया दिला महापौरांचे काही ऐकून न घेता शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले त्यानंतरही उत्तर द्या उत्तर द्या महापौर उत्तर द्या अशा घोषणा दिल्या खर तर गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक नाशिक रोडला दूषित पाणी पुरवठा झाला आहे दूषित म्हणजे काय नुसतं गडूळ नाहीये तर याच्यामध्ये अक्षरशः आहेत आणि असलं पाणी नाशिक महापालिकेच्या वतीनं नाशिक रोडच्या नागरिकांना दिलं जातं या संदर्भात नाशिक रोडला प्रत्यक्ष त्या आमच्या सभापती तिथे खर्जुलता येईल अनेक वेळा बैठका झाल्या लोक तिथं मोर्चे घेऊन येतात परंतु प्रशासन काही जागा व्हायला नाही मान्य महापौरांचा सुद्धा दौरा झाला दोन महिन्यापूर्वी मान्य महापौरांनी कबूल केलं की हे आम्ही सगळं करतोय परंतु आजची अवस्था काय आजही तोच पाणी पुरवठा आणि म्हणून नायला जाणं शिवसेनेच्या सदस्यांना त्यांना जाब विचारावं लागला परंतु मान्य महापौर जाब देण्याऐवजी तिथून त्यांनी पळ पल काढला मला वाटतं जर महापौर जर प्रमुखच असे असतील तर प्रशासन त्यांचा निश्चितपणे फायदा घेईल आणि प्रशासनावर यांचा कुठलाही अंकुश आहे काय मागतोय आम्ही पाणी मागतोय स्वच्छ पाणी साधं पाणी तुम्ही देऊ शकत नसाल हे शहर दत्तक घेतलं आहे आपण मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे एक तर सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या प्रश्नांना सामोरं जायचं नाही दिलेलं वचन पाळायचं नाही यांचं काम आहे आणि म्हणून आज शिवसेनेला शिवसेना स्टाईल आंदोलन करावं लागलं कर्ज रोक्याच्या संदर्भात आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आधी नाशिक महापालिकेच्या लायबिलिटीज काय आहेत आपण कशासाठी कर्ज काढतो आहोत घर गहाण ठेवायचं आणि घरात फ्रीज टी व्ही आणि ए सी ही कुठली पद्धत असे कुठले ड्रीम प्रोजेक्ट तुमच्याकडे की ज्याआधी तुम्हाला कर्ज काढायचं आहे काही नाही फक्त कर्ज काढा ठेके काढा निविदा काढा यातच यांना रस आहे संबंध आर्थिक संबंध असल्याचं सांगण्याची काही गरज आहे का मुळात अत्यंत बेकायदेशीर कामकाज ह्या सभागृहात चालू आहे अनेक वेळा मागच्या दारानं जादा विषय आणले जातात जे विषय पत्रिकेत नसतात जादा विषयांच्या विषयपत्रिकेत सुद्धा ते विषय नसतात हे विषय परस्पर दाखल मान्य करतात परस्पर हेच फेटाळतात काय चाललंय असलं बेकायदेशीर कामकाज पारदर्शक कामकाज करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टी नाशिककरांना दिला होता परंतु नाशिककरांशी यांनी विश्वासघात केलाय असं आमचं म्हणणं आहे यांनी करपट्टी आणि घरपट्टी याच्यामध्ये खाजगीकरणाचा एक प्रस्ताव मागच्या सभेला म्हणजे सात दहाच्या सभे सात बाराच्या सभेला यांनीच आणला यांनीच दाखल मान्य केला यांच्याच सदस्यांनी अर्डआउट केली यांनीच फेटाळला मला असं वाटतं काय भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं सभागृह आहे का या सभागृहाचे कामकाज प्रणाली आहे कुठलाही प्रस्ताव जर आपण दाखल मान्य केला असेल तर तो, तो पटलावर ठेवा तुम्ही पटलावर ठेवण्यापासून का घाबरलात हा आमचा प्रश्न भाजपला आहे